नमस्कार, मी निलेश चौधरी, MDTV-च्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. स्मरण बाळशास्त्री जांभेकरांचे पत्रकार दिनानिमित्त चिंतन मंथनाचा संदेश. पंचायत समितीचा आढावा, विविध विषयांवर चर्चा. तंबाखू विरोधी जनजागरण, निघाली रॅली. नंदनगरीत अद्यापही उघड्यावर शौच, पालिका करणार कारवाई. आणि पूज्य अनिरुद्ध बापूंची अशी ही उपासना, नंदुरबारात पादुकांचे भावपूर्ण पूजन. बातम्या आता विस्ताराने. सर्व काळ सर्व युग, वेळ अशी येते की माणूस म्हणून आराधना करावी लागते. आम्हा पत्रकारांवर ही वेळ रोजच येत असते. आजची पत्रकार सृष्टी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची देण आहे. 6 जानेवारी हा तोच आम्हा सर्वांचा अभिमान दिवस. दर्पण या वृत्तपत्राने मानवतेची बीजे रोवली. काळ बदलत असतो, पत्रकार त्याचा अभ्यास करतो. आज समाजाला भूत, वर्तमान आणि भविष्य आमच्या पत्रकारच सांगत असतो. माणूस म्हणून काही गुणदोष पत्रकारात देखील असतात. या काळी त्याने चिंतन करावे, मंथन करावे. ऑल इंडिया न्यूजपेपरचे अध्यक्ष तथा नंदुरबारचे ज्येष्ठ पत्रकार सूर्यभानआबा राजपूत यांनी याबाबत मार्गदर्शन केले. मराठीतले आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून पाळला जातो, पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मला असं वाटतं पत्रकार दिन साजरा करण्याचा हेतू की आपण दिवसभर प्रसारमाध्यमांचे लोक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, एकूणच प्रसारमाध्यमे समाजाचं, सार्वजनिक जीवनाचं अवलोकन करत असतो, वृत्तपत्रांमधून बातम्या देत असतो, विचार मांडत असतो. संबंध वर्षभर 365 दिवस आपण हे काम करत असतो. आणि पत्रकार दिन साजरा करताना मला असं वाटतं की या एका दिवशी पत्रकारांनी स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे, मंथन केलं पाहिजे, समाजातील नीतिमूल्ये पत्रकारांमध्येही रुजली पाहिजेत. आणि या एका दिवशी आपण आपलं स्वतःचेच मंथन किंवा चिंतन केलं, मला वाटतं हा दिन त्यासाठीच साजरा करणं उचित आहे. पत्रकारांमध्येही त्रुटी असू शकतात, पत्रकार समाजकार्य करत असताना त्याच्या हातूनही काही गोष्टी राहू शकतात उण्याजुण्या, आणि त्या सर्व दुरुस्त करण्यासाठी मला वाटतं पत्रकार दिनाचा वापर व्हावा. या एका दिवसातून नवी ऊर्जा घेऊन आपण वर्षभरासाठी पुन्हा कामाला लागलं पाहिजे. टिळक आगरकरांची पत्रकारिता सांगण्याचे दिवस आता खूप जुने झाले. आधुनिक पत्रकारिता, अत्याधुनिक पत्रकारिता आली असताना, आपण आता एकूणच बदलाला सामोरं जात असताना चिंतन आणि मंथन करणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. MDTV-साठी निलेश चौधरीसह अरुण बुवा, नंदुरबार. कामाचा आढावा सर्वांनी घेतलाच पाहिजे. बरे वाईट काय ते त्यातून कळते. नंदुरबार पंचायत समितीची बैठक पाहूयात. नंदुरबार पंचायत समितीची ही बातमी आहे. आढावा बैठकीत इंदिरा आवास, सार्वजनिक शौचालय, अंगणवाडी इमारतींचे बांधकाम या विविध विषयांवर चर्चा झाली. झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. ग्रामसेवक, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी हजर होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्ण गमे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी BM मोहन, प्रदीप चौधरी, गटविकास अधिकारी उदय कुसुरकर यांनी मार्गदर्शन केले. नरेगाचे वेळ विचार घे पैसे ग्रामपंचायतीला द्यावं.
एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरीसह अरुण बुवा नंदुरबार. तंबाखू नावाचे जहर नसानसत रुजले, उतारण्याच्या प्रयत्नांना लगेच यश मिळणे कठीण. जनजागरण मात्र महत्त्वाचे. बघा ही बातमी. सरकारकडून राष्ट्रीय असंसर्गीय रोग नियंत्रण कार्यक्रम राबवला जातोय. या अंतर्गत तंबाखू विरोध आणि कर्करोग जनजागृती सुरू आहे. नियोजित सप्ताहांतर्गत मंगळवारी जनजागरण रॅली काढण्यात आली. तहसील कार्यालयापासून निघालेल्या रॅलीत पथनाट्यही सादर करण्यात आले. माझा एकच प्रॉब्लेम आहे, तंबाखू शहर ना मला तसंच लागत नाही यार. माझा मित्र पण देत नाही यार. येणारे तंबाखू देणारे तंबाखू. अरे काय यार, काय करतोय तू? काय नाही, तंबाखू दिली जरा. तू दिली म्हणजे तू पण खातो का? हा मग खातो ना. अरे केव्हापासून? आता तर काय लागू रे. आणि तो कोण आहे? मित्र आहे माझा. मित्र आहे तुझा? तंबाखू खातोय तो? तुला पण शिकवलं का त्याने? काय मग असा मित्र काय कामाचा असतो? तुला तंबाखू खायचं शिकवतोय? काय जाऊ दे, काय होत मला नाही कळत का? तुम्ही त्याला तंबाखू खायचं शिकवून दिलं? काय होत, फक्त तंबाखू खातो ना. तंबाखू काय? फक्त तंबाखू खातो. काय भेटत तंबाखू खाऊन? मला आहे ना तंबाखू कसं आहे ना, जर खाल्लं ना मस्त पैकी एक दिवस एकदम मस्त जातो. पण आहे ना तंबाखू खाल्ल्याशिवाय. अरे बापा, त्याला तंबाखू खाल्ल्याशिवाय संडास होत नाही. जगातला 8 वाजू बाया. तुला काय होतं? मला ताकद भेटते खाल्ले. ताकद? सगळ्या कंपन्या बंद करायला लागतील. म्हणून ग्लुकोंडी त्या आणि तंबाखू सुरू करावं लागेल. तंबाखू खाल्ल्या तुला ताकद येते. अरे ते फक्त जरा असं तात्पुरतं असतं. आणि जर तू ते एका वेळेस खाल्लं तर ते घडी घडी खाण्याचा जीव होत असेल तुझा. म्हणजे ती तुला लत लागलेली आहे. ती ताकद नाही येत त्याच्याने, ती लत लागते. माहिती तंबाखू खाल्ल्याने काय होतं? जेव्हा आपण तंबाखू तोंडात टाकतो ना, तर त्याचे बारीक बारीक आपल्याला वाटतं की आपण जशीच तशी बाहेर काढून फेकतो. पण नाही, ती जरा जरा त्याचे बारीक कण असतात ना, ते आपल्या पोटात शिरतात आणि ते फुप्फुसात जाऊन साचतात. आणि त्याचं काय होतं माहिती? कॅन्सर. कॅन्सर व्हायचं आहे. हा, अजून काय होतं माहिती? जेव्हा तोंडात ठेवतो तेव्हा तोंडाचा पण कॅन्सर होतो. हो, म्हणजे तुम्हाला माहित नाही अजून? नाही माहित ना. काय घरच्यांनी नाही सांगितलं तुम्हाला? यावेळी जिल्हा शल्य रुग्णालयाचे डॉक्टर रघुनाथ भोये, डॉक्टर नितीन भारंबे, सुलोचना बागुल, हार्दिक पटेल, अविनाश गवाले यांची प्रमुख उपस्थिती होती. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरीसह अरुण बुवा नंदुरबार. स्वच्छता या विषयाला मानवी जीवनात खूपच महत्त्व आहे. उघड्यावर शौच मात्र आजही सुरू आहेच. नंदुरबार पालिका हे रोखण्यासाठी तयार झाले आहे. स्वच्छ महाराष्ट्र या नागरी अभियान योजनेअंतर्गत घराघरात शौचालय बांधणे अनिवार्य आहे. नंदुरबार यासारख्या पालिका मुख्यालय अपेक्षित परिणाम नाही. ज्यांच्याकडे वैयक्तिक शौचालय नाहीत अशा 926 जणांनी अर्ज दिले. तसे पाहिल्यास ही संख्या कमीच आहे. मार्च 2016 इतरांनीही आपले अर्ज सादर करावेत. अन्यथा उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होईल. पालिका मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी तशी माहिती दिली. शहरातील ज्या नागरिकांकडे शौचालय नसतील त्यांनी आतापर्यंत जवळपास नगरपालिकेने 926 कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी आपण पहिला हप्ता म्हणून 6,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आपण जमा केलेले आहेत.
या उपरोक्त ज्या नागरिकांकडे की ज्यांनी अजून नगरपालिकेकडे अर्ज केले नसतील ते अजून नगरपालिकेकडे अर्ज करू शकतात आणि त्यांना शौचालयाची आवश्यकता असेल तर त्यांनी नगरपालिकेशी तात्काळ संपर्क साधावा आणि आपलं वैयक्तिक शौचालय बांधून नगरपालिकेत सहकार्य करावे. आणि शासनाची ही मोठी चळवळ आहे वैयक्तिक शौचालयाची, त्या योजनेला नागरिकांनी सहकार्य करावे. नाही मुदत नाही याला, आपण मार्च 16 आपण हे काम पूर्ण करणार आहोत असं आपण युद्ध पातळीवर, म्हणजे आपल्या नगरपालिकेच्या इतर सर्व स्कीम सोडून या स्कीमला फोकस केलं आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेबसुद्धा याचा दर आठवड्याला आढावा घेतात आणि या स्कीमबद्दल त्यांना आणि शासनाला खूप गांभीर्य आहे आणि म्हणून नागरिकांनी देखील त्याला त्या गांभीर्य म्हणून याचा विचारपूर्वक विचार करून आणि या स्कीमला आणि सहकार्य करावं आणि याच्यामुळे नागरिकांचं आरोग्य चांगलं राहणार नाही म्हणून नागरिकांनी याचं ही शेवटची संधी आहे आणि ही संधी सोडू नये असं आम्ही त्यांना आवाहन करतो. कारण यापुढे जर नागरिकांनी शौचालय बांधले नाही आणि उघड्यावर शौचालय सापडले किंवा नागरिकांना आता नगरपालिकेने जे पैसे दिले जर नागरिकांनी शौचालय बांधले नाही तर त्यांच्याविरुद्ध नगरपालिका फौजदारी कारवाई करणार. MDTV साठी नीलेश चौधरीसह अरुण बुवा नंदुरबार. विषय शेवटी उपासनेनेच घेऊया. पूजनीय अनिरुद्ध बापूंच्या पादुकांचे मंगळवारी नंदुरबारात आगमन झाले. याचा सोहळाच भाविकांनी मनवला. पूज्य अनिरुद्ध बापू यांच्या चिन्मय पादुकांचे मंगळवारी नंदनगरीत आगमन झाले. शहरातील मध्यवर्ती भागात या पादुकांची शोभायात्रा काढण्यात आली. स्वागतासाठी ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळ्या काढल्या गेल्या. घरांवर गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. भाविकांसाठी आनंद पर्व ठरल्याचे म्हणावे लागेल. सद्गुरु अनिरुद्ध बापू यांच्या पादुका सोनार गल्ली या केंद्राला मिळाल्या. त्यानिमित्ताने आज आपली मिरवणूक काढण्यात येत आहे आणि महत्त्वाचं हे का सगळ्या लोकांना बापूंची माहिती आणि महती कळावी त्या संदर्भातला सगळा हा आमचा खटाटोप आहे. कारण हा अनिरुद्ध आला हे सगळ्यांना कळलं पाहिजे हा आमचा खटाटोप आहे. त्यामुळे सगळ्यांना या सगळ्या कार्यक्रमात सहभागी व्हावं हे आमचं आग्रहाचं आमंत्रण आहे. पादुका नेमकून कुठून आल्या? पादुका या मुंबईहून येतात आणि त्या आपल्या केंद्राला वर्षभरासाठी देण्यात येतात. दरवर्षी रिव्हिजन केलं जातं त्याचं आणि त्या पादुका या वर्षभरासाठी सगळ्या श्रद्धावानांच्या घरोघरी पूजनासाठी दिल्या जातात. MDTV साठी नीलेश चौधरीसह अरुण बुवा नंदुरबार. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. स्मरण बाळशास्त्री जांभेकरांचे पत्रकार दिनानिमित्त चिंतन मंथनाचा संदेश. पंचायत समितीचा आढावा, विविध विषयांवर चर्चा. तंबाखू विरोधी जनजागरण, निघाली रॅली. नंदनगरीत अद्यापही उघड्यावर शौच, पालिका करणार कारवाई. आणि पूज्य अनिरुद्ध बापूंची अशी ही उपासना, नंदुरबारात पादुकांचे भावपूर्ण पूजन. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.